नमस्कार, मी नम्रता। कुकिंग आणि बरंच काही मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्व स्वागत। आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर आजची आपली रेसिपी आहे स्ट्रॉबेरी क्रश डिलाइट। व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस असं म्हणतात। प्रेमाविषयी बायबल काय म्हणतं आपण ते बघूया। योहान 3:16 देवाचं वचन असं सांगतं, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सनातन जीवन मिळावे। यासाठी त्याने आधी आपल्यावर प्रेम केलं आणि त्याने आपल्याला सुद्धा एक सांगितलेलं आहे की मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा। देवाचं प्रेम किती महान आहे हे आपल्या वचनातनं कळतं। ही प्रीती तुम्हाला सुद्धा लागो हीच प्रार्थना। चला तर आपण वेळ न घालवता आता रेसिपी पाहूया। यासाठी आपण इथे घेणार आहोत 1 वाटी मैदा, 1/2 वाटी मिल्क पावडर, 1/2 वाटी कॉर्नफ्लॉर, 1/2 वाटी पिठी साखर, चवीनुसार मीठ, क्रश्ड चॉकलेट, स्ट्रॉबेरी क्रश। सर्वात आधी एका बाउलमध्ये आपण सगळे पीठ म्हणजे सगळे फ्लावर्स एकत्र करून घेऊया। इथे 1 वाटी मैदा आपण घातला, दूध पावडर आपण इथे घातलेली आहे, त्यानंतर 1/2 वाटी कॉर्नफ्लॉर आपण इथे घालणार आहोत, पिठी साखर आपण इथे घालूया आणि चवीनुसार मीठ। आता आपण सगळे फ्लावर्स एकत्र करून घेऊया, त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ बनवण्यासाठी पाणी फार कमी लागतं, त्यामुळे आपल्याला इथे एकत्र पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडं पाणी आपण इथे घालणार आहोत। तर आपलं कणिका तर रेडी होत आहे, अगदी थोडं पाणी आपण इथे घातलेलं आहे। आपलं कणिक इथे बनवून झालेलं आहे, याला आपल्याला ऑइल वगैरे काही लावायचं नाही आहे। आता कणिक मळून झाल्यावर आपण याला 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। तुम्ही जर कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ही पूर्णपणे फ्री सेवा आहे। त्याचबरोबर बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील, जे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असतील। 1/2 तास झालेला आहे, आपण पुन्हा एकदा पिठाला छान प्रकारे मळून घेऊया। आपल्याला इथेसुद्धा पिठाला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे। अशा प्रकारे गोळे करून आपण याला एक एक करून लाटायला घेऊया। पुरी लाटण्यासाठी आपण इकडे मैदा किंवा गव्हाचं पीठ दोन्हीपैकी काही वापरू शकतो। तर आता आपण पुरी लाटायला घेऊया। आपण इकडे याचा गोल शेप नाही करत आहे, तुम्हाला जो शेप हवा तो तुम्ही करू शकता। मी इथे ट्रायंगल शेप करणार आहे। तर हे आपल्याला अगदी पातळ किंवा अगदी जाड नाही लाटायचं आहे, आपल्याला हे मीडियम लाटायचं आहे। इथे अशा प्रकारे आपण हे लाटून घेऊया। माझ्याकडे एक ट्रायंगल शेपचा डबा आहे, ज्याच्याने मी याला शेप देईल। तर इथे आपण ट्रायंगल पुरी बनवणार आहोत, ज्या दिसायला थोड्याशा वेगळ्या आणि छान दिसतील। तुमच्याकडे कुठलाही शेप अवेलेबल असेल डब्याचा, किंवा तुमच्याकडे जर साचे अवेलेबल असतील त्या तोसुद्धा तुम्ही इकडे यूज करू शकता। तर आता याला शेप देऊन झालेला आहे, आपली ट्रायंगल पुरी शेप देऊन रेडी आहे। अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाला सुद्धा आपण शेप देऊन घेऊया। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या इथे रेडी आहेत। आता आपण त्याच्यावर फोर्कच्या मदतीने अशा प्रकारे होल करून घेणार आहोत, जेणेकरून ते कुरकुरीत होतील। आपलं तेलसुद्धा इथे गरम झालेलं आहे, एक एक करून आपण यांना तळायला घेऊया। आपल्याला तेल मंद असेवर तापवायचं आहे आणि मंद असेवरच आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत, नाहीतर त्या जळतील। याचा कलर आपल्याला क्रीम टू ब्राउनिश असा हवा, मोस्टली क्रीमच हवा, म्हणजे आपण जे स्ट्रॉबेरी क्रशचं टॉपिंग याच्यावर ठेवणार आहोत ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल। इथे आपल्या पुऱ्या तळून होत आहेत, ऑलमोस्ट झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे, क्रीम असा रंग आलेला आहे। तर आता आपण याला स्ट्रॉबेरी क्रशनी गार्निश करूया।
आपण पहिली पुरी घेतलेली आहे, आता आपण त्याच्यावर स्ट्रॉबेरी क्रश स्प्रेड करूया। त्याची क्वांटिटी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर जास्त फ्लेवर स्ट्रॉबेरी हवा असेल तर तुम्ही पूर्ण भरभरून घालू शकता। तुम्हाला जर लाईट हवा असेल तर तुम्ही थोडंसं स्प्रेड करू शकता। आणि यानंतर आपण याच्यावर क्रश्ड चॉकलेट घालणार आहोत। चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी हे कधीही यम कॉम्बिनेशन आहे जे सगळ्यांना फार आवडतं। ते आपण आता चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी क्रशच्या माध्यमातून या रेसिपीमध्ये खाऊ शकतो। तर अशा प्रकारे मी इथे सगळ्या पुड्या रेडी करून घेत आहे। तुम्हाला ही रेसिपी, व्हॅलेंटाईन डेची स्पेशल रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। ही रेसिपी फार साधी, सोपी आणि पटकन होणारी आहे। तुम्ही ही रेसिपी करून देऊन सगळ्यांना स्पेशल फील करू शकता। तर नक्की ट्राय करून पहा स्ट्रॉबेरी क्रश डिलाईट। असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा। थँक्यू सो मच।